हरिओम श्रीराम अभज्ञा मी रुचिता दीप नाईक मी आमच्या गावाला घर बांधायचं होतं म्हणजे वेंगूरला गाव आणि बरेच वर्ष झालं घरच बांधून होत नव्हतं काय करायचं मोठा प्रश्न आला की एवढं करूनही घर बांधलं का जात नाही आहे म्हणून माझे दीर ते दादांकडे गेले सुचित दादांकडे आणि त्याने विचारलं की असं असं बघा मी ना हा डायग्राम काढलेला आहे घराचा पण होत आहे काय की घर ब घरच बांधून होत नाही आहे काय करायचं तर दादा दादांनी ते घराचा डायग्राम बघितला खूप सुंदर आहे तर तुम उत्तम एकदम तुम्ही तुम 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 सुरुवात करा तुम्ही पण काय करायचं ते तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्या गुरु जी उदी जी आहे ती उदी तुम्ही पाया घर बांधताना ना पायामध्ये तुम्ही ते तु उदी टाकायची जेवढी टाकता येईल तेवढी टाकायची मग मी हरिकुरुक्रामधून अशी अशी उदी घेऊन गेले आणि ज्या वेळेला धीर आणि त्यांनी सो दादानी सांगितले शब्द म्हणजे नक्की दादांचा शब्द बापूंचा शब्द सगळा एकदम पक्का एकदम काळ्या दगड्यावरची रे घर बांधून होणार म्हणजे होणार ती खात्री होती त्यांना आणि नेहमी म्हणायचे की बाप्पू आहेत ना ते करतील काहीतरी आणि म्हणून मग ते गावाला गेले आणि ते सांग सांगितलं की तिथे त्या त्यांचा मित्र एक आहे म्हणजे मुंबईचाच त्याने सांगितलं की मी तुमचं घर बांधून देतो आणि मग ते गावी गेले वेंगुर्ल्याला आणि गेल्यानंतर तिथले ते धीर आहेत गावचे तर त्यांना सांगित त्यांना पण घेतलं की त्यांना पण सांगितलं समजून त्या धीरांनी माझ्या की बघ आता हे आपल्याला घर बांधायचं आहे बरोबर तर ते आपल्याला घर बांधताना पाया खोदताना तिथे भरपूर उधी टाकायची आहे आणि नंतर जेव्हा मी गावी मुंबा गावावरून मुंबईला जाईन तेव्हा ज्यादा इन्स्ट्रक्शन दे देईन तुला उदी संदर्भात म्हणेल किंवा काय तर ते तुम्ही तुम्ही ते करून ते सगळं घर बांधायचं आहे सगळं सगळं क्लिअर कट सूचना दिले आणि थोडे दिवस तिथे राहिले देवा पाया ब बांधताना वगैरे सगळं आणि हे झाल्यानंतर मग ते मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर त्यांच्या फोनवरनं इन्स्ट्रक्शन त्यांच्या मित्राला किंवा त्या दुसऱ्या दिराला गावच्या त्या सूचना सुरूच होत्या की कसं झालं बांधून उदी टाकली की नाही हे टाकलं की नाही तर असं क कितपर्यंत आलं घर तर हे सगळं तिथून त्यांना पण सूचना मिळत होत्या आणि ह्या फोनवरून सगळं त्यांचा कॉन्टॅक्ट चाललेला होता असं करता करता एक दिवस काय झालं की बघा बापूंचा बापू सगळीकडे कसा आहे तिथे गा गावचं जे जे थोडे दिवसांनी धीर आणि जाऊ दोघे तिकडे गेले होते घरा घर कितपर्यंत बांधून झालं होते तर ते स्लॅबवरती बांधत होते स्लॅब बांधताना बांधता बांधता एक माणूस जस्ट तिथून गेला आणि तो स्लॅब खाली कोसळला म्हणजे केवढा कृपा आहे बघा बापूंशी आपल्या आपल्यावरती तर ते एक झालं तेव्हा अगदी दोघांनी सुटकेचा निष्काळ सोडला की खरंच बापूंची एवढी आपल्यावर कृपा आहे की त्या माणसाला काही झालं असतं तर काय झालं असतं म्हणजे एक मोठं एक एक मोठ्या संकटातून वाचवलं त्याने आणि हे झाल्यानंतर ही एक सं हे एक संकट टळलं आणि नंतर मग काही काही महिन्यानंतरच म्हणजे जवळजवळ अकरा महिन्यातच ते आमचं घर व्यवस्थित पूर्ण झालं व्यवस्थित अगदी आणि जेव्हा आमचं गणेशपूजन झा गणेश पूजनला ब्राह्मणानं बोलवलं तर त्यांना ते, ते गावचेच ब्राह्मण ना त्यांना त्यांनी त्यांना माहीत होतं की हे घर बांधतायत वगैरे मग त्यांनी आमच्या भाव धीरांना विचारलं की बाबा असं तुझं घर कसं काय झालं अकरा महिन्यामध्ये जसं बाकी जे सात सात जणांनी घर बांधायला लागेल त्यांचं हो झालंच नाही म्हटलं अरे आमचा बापू एकदम बस्ट बापूची कृपा तर त्यांनी सांगितलं आणि मग अशा प्रकारे ते आमचं घर झालेलं आणि अशाच प्रकारे बापू आमच्यावर कृपा ठेव हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसभीत